कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोळागटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी आगळावेगळा उपक्रम राबविला. जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात आरोग्याला फायदेशीर ठरणारे औषधांचे किट घरपोच केले. यासाठी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नेमकी संकल्पना त्यांच्या शब्दात ऐकूया. सध्या राज्यामध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या राज्यामध्ये कोरोनाशी मुकाबला करताना जे गोरगरीब लोक आहेत त्यांना मदत म्हणून या राज्यातील सर्वच नेते मंडळी, प्रत्येक गावातील कार्यकर्ते, पुढारी मंडळी यांनी अन्नधान्याचा विचार करून गरीब कुटुंबांना अन्नधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कोरोना साथ निर्माण झाल्यानंतर आरोग्याच्या बाबतीत फक्त आरोग्याची टीम वगळता इतर कोणाचं लक्ष नाही आणि आरोग्याकडं सर्वसाधारणपणे लक्ष दिलं पाहिजे या हेतूनं आम्ही काही गाव, माझ्या कोळे जिल्हा परिषद गटातील सरपंच मंडळी, ग्रामसेवक मंडळी यांनी विचार केला की आरोग्यासाठी आपणाला खर्च करता येईल का. त्यासाठी मी स्वतः जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत विभागाच्या डेप्युटी सी ओ चंचल पाटील मॅडम आणि सी ओ साहेब प्रकाश वाळचे साहेब यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की ग्रामपंचायत 14 वित्त आयोगातून जे यासाठी जे पैसे खर्च करावं लागणार आहे त्यासाठी कामबद्दल परमिशनची गरज नसावी, त्याचं परिपत्रक काढावं. त्यांनी याची गंभीर दखल घेऊन पाडव्याची सुट्टी असताना 25 तारखेला हा आदेश काढला आणि हा आदेश काढून त्यांनी याची प्रत राज्य सरकारला पाठवली. मला या गोष्टीचा अभिमान आहे. कोळ्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही काही मंडळींनी घेतलेला निर्णय आणि त्याची पाठवलेली प्रत राज्य सरकारला, हा निर्णय राज्याचा झाला आणि राज्य सरकारनं आणि जिल्हा परिषदनं फक्त जिल्ह्याला, सगळ्या राज्याला आरोग्यासंदर्भात ग्रामपंचायतीमधून खर्च करण्यास परवानगी दिली. या गोष्टीचा फायदा घेऊन आम्ही मंडळींनी विचार केला की सर्वजण सध्या माझ्या भागात पुणे, मुंबई आणि बाहेरून आलेले लोक खूप आहेत आणि त्यामुळं त्यांना दवाखान्यासाठी येणं आणि तिथून संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण होईल म्हणून गावातील लोकांना घरोघरी औषध गोळ्या पोच करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला. त्याप्रमाणे प्राथमिक स्वरूपाची जी औषधं आहेत ती औषधं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं, जिल्हा परिषद पंचायत यांच्या माध्यमातून खरेदी केली. त्या आणि ती औषधं गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच आणि त्या गावातील काही प्रमुख मंडळी घेऊन मी स्वतः सगळ्या गावठाण हद्दीमध्ये फिरलो आणि वाड्या वस्त्यावरील आशा वर्करनासुद्धा औषध गोळ, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेवकांना, सेविकांमार्फत वाड्या वस्त्यावर प्रत्येक घरी या औषधाचं किट कोळे जिल्हा परिषद गटामध्ये पोच केलं. या गोष्टीचा फायदा एक झाला, ज्यामुळं कोळे कोळ्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होणारी गर्दी आणि डॉक्टरकडे होणारी गर्दी कमी झाली. दुसरी गोष्ट, माणसाला दुसऱ्या दिवशीचं अन्न नाही म्हटलं का रात्रभर झोप येत नाही, तसंच आहे. आपल्याकडे जर अन्न शिल्लक असेल तर आपण सुखानं झोपू शकतो. तसंच आपल्याकडे प्राथमिक उपचारासाठी ज्या गोळ्या औषधं आहेत त्या आहेत म्हटल्यानंतर आपणाला आजारच होणार नाही आणि ह्या चांगल्या क्वालिटीच्या गोळ्या सरकारी ह्याच्यातून खरेदी करून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्याच्या पाठीमाग उद्देश हा होता की एक, लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांनी गावात न येणं आणि दुसरा एक उद्देश होता की आता लॉकडाऊनमुळं बरीच हॉस्पिटल बंद आहेत आणि काही डॉक्टरांनी स्वतःची फी वाढवलेली आहे. त्यामुळं एकतर लोकांना, गरिबांना, लोकांच्या हाताला रोजगार नाही आणि त्यातून डॉक्टरची फी आणि औषध गोळ्यासाठी 200-300 रुपये घालवावे लागत होते, ते यातून वाचणार आहेत. आणि ही सेवा आम्ही घरोघरी करून कोळा जिल्हा परिषद गटामध्ये माझे जे बांधव आहेत, माझ्यासोबतचे जे मतदार आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, गरीब आहेत, त्या सगळ्यांच्या घरी आम्ही ह्या औषध गोळ्या पोच केलेल्या आहेत. हे एक वेगळा उपक्रम संपन्न राज्यामध्ये फक्त कोळा जिल्हा परिषद गटामध्ये झालेला आहे आणि या गोष्टीसाठी प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, त्या गावातील काही प्रमुख नेते मंडळी, पंचायत समिती सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक डॉक्टर
त्यांच्या टीमने खूप मोठी मेहनत घेतली आणि या सगळ्यांमुळे हे काम आम्ही करू शकलो या गोष्टीचा आम्हाला समाधान।